खबर है महाराष्ट्र के नंदुरबार जिले की, जहां इन दिनों मिर्ची का दाम गिरने से स्थानीय किसान परेशान है। बताया जा रहा है कि सीजन की शुरुआत में मिर्ची का दाम 6000 से 10000 प्रति क्विंटल किसानों को मिल रहा था, लेकिन अब इनके भावों में गिरावट आ गई है। मौजूदा समय में किसानों को अपने मिर्ची के दाम 5000 तक ही मिल पा रहे हैं, जिसके चलते किसान काफी परेशान हो गए। आपको बता दें कि महाराष्ट्र नंदुरबार जिला मिर्च उत्पादन के लिए प्रसिद्ध है और यहाँ के किसान बड़े पैमाने पर इसकी खेती करते हैं। किसानों के मुताबिक पिछले साल की तुलना में इस साल 2 से 2500 हेक्टेयर मिर्ची उत्पादन में वृद्धि हुई है, जो कि संतोषजनक है, लेकिन दाम गिरने की वजह से किसानों को सही रकम नहीं मिल पा रही है, जिसके चलते उन्हें नुकसान झेलना पड़ रहा है। नंदुरबार के मार्केट कमेटी के सचिव योगेश अमृतकर ने कहा कि नवंबर महीने में जो दाम किसानों को मिल रहे थे, उसमें वृद्धि आई है। उन्होंने मांग की है कि मिर्ची के दामों में बढ़ोतरी हो, जिससे किसानों को अधिक से अधिक लाभ पहुंचे और उनकी आमदनी में इजाफा हो। मैं महिन्यापासून मिर्ची आणत आहो। मागच्या महिन्यामध्ये माझी मिर्ची गौरी म्हणून व्हरायटी लावलेली होती, ती मिर्चीला भाव मला 9700-9800 असं भेटला। परंतु या 15-20 दिवसामध्ये व्यापारी कमी येतात, 4-5 व्यापारी येतात आणि त्याच्यामध्ये आमचा भाव घसरला। आता आम्हाला 35-36 भाव मिळत आहे, म्हणून आम्ही नाराजगी आहे। आणि अवकाळी पाऊस आल्याबद्दल, मागच्या महिन्यात अवकाळी पाऊस आला, अवकाळी पाऊसमुळे आमच्या मिरचीवर व्हायरस वगैरे रोग आले, म्हणून शेतकरी आम्ही नाराज झालो। त्याच्यात परत व्यापारींची बोंब निघते आणि निरावचा टाईम 9 पण करतात, हे 2-3 दिवस नंतर परत तसंच वातावरण निर्माण होतं आणि 12 निलाव चालू होतं। परत शेतकरी जेमतेम सण करतो आणि परत हमा लोक जेवणाची वेळ होते। महिन्याआधी मिरचीला 10000 भाव होता आणि अवकाळी पावसामुळे तो भाव आता डायरेक्ट 4000 येऊन थांबला आहे। तर याच्यामुळे आमचं भरपूर नुकसान होतं आहे। तर शासनाने गोमिरचीचा भाव वाढवा अशी विनंती आहे। मिरचीचा एक महिना पहिल्या जो भाव होता तो 10000 जात होता, ते सध्या 3500 तर 4500 भाव जातो आहे। शेतकऱ्यांचं असंही असं बघायला गेलं तर अवकाळी पावसामुळे भरपूर प्रमाणात नुकसान झालेलं आहे। त्यामध्ये शेतकऱ्याला मजुरीमध्ये फटका बसतो आहे, कारण शेतकऱ्याला कोण अनेक अडचणी उभ्या राहून राहिल्या आणि त्यामध्ये जो 10000 भाव होता तो आता 4500 येऊन गेलेला आहे। तरी शासनाने या मिरची उत्पादक शेतकऱ्याला काहीतरी दिलासा भेटावा म्हणून शासनाने यापुढे काहीतरी यावर निर्णय घ्यावा आणि त्यांना योग्य उत्पादन आधारित खर्चावर जो भाव आहे तो मिळावा, असं मी शासनाला विनंती करतो।